कवलापूर परिसरात रविवारी जोरदार वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळा नंबर 1 तीन खोल्यांचे पत्रे उडून गेले तर छताचा काही भाग ढासळला. शाळेला सुट्टी लागल्याने अनर्थ टळला. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला असल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीने केला आहे. कवलापूर आणि परिसरात शनिवारी आणि रविवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळा नंबर 1 खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले. शाळेच्या 5 खोल्यांच्या दुरुस्तीचे काम 2019-20 मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार खोल्यामध्ये पत्रे बसवण्यात आले, त्याला कुंभी घालण्यात आली, पण काम पूर्ण झाल्यानंतरच 2 महिन्यामध्येच कुंभी डिसटून धोकादायक बनली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुंभी काढून नवीन कुंभी बांधून घ्यावी अशी मागणी शाळेच्या मुख्याध्यापक वसंतराव नागरगोजे यांनी 2 जुलै 2022 कवलापूरच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे केली होती, पण कुंभीची दुरुस्ती करून घेतली नाही. त्यामुळे मुख्याध्यापक नागरगोजे यांनी 21 मार्च 2024 मिरज पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडील उपअभियंत्याकडे तक्रार केली. त्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षता लक्षात घेऊन निकृष्ट झालेली कुंभी काढण्यात आली, पण ठेकेदाराकडून नवीन कुंभी घातली नाही. त्यामुळे मुख्याध्यापक नागरगोजे यांनी पुन्हा कवलापूरच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कुंभी तातडीने करून घ्यावी, पत्रे उडून जाण्याची शक्यता असल्याचे पत्र दिले होते, तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रविवार 12 मे रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे खोल्यावरील पत्रे उडून गेले. छताचा काही भाग खोल्यामध्ये ढासळला. वेळ चांगली म्हणजे शाळेला सुट्ट्या सुरू झाल्याने मोठा अनर्थ टळला, पण या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आता शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडून केली जाते आहे. या संदर्भात समितीचे सदस्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट देखील घेणार आहेत अशी माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली आहे.